दादा मोठ्या गहिवरान रे गहिवर मानला बाईन रडू लागली काय सांगू रे नाता तुला हो काय सांगू रे नाता तुला काय सांगू रे नाता तुला हो काय सांगू रे नाता तुला काय सांगू रे नाता तुला हो काय सांगू रे नाता तुला 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 हो काय सांगू रे नाता तुला 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 काय केलं मचिंद्रान Oh.
लागला मला समजल्या बेटाळ चाळ्या बाया बाया म्हणून सर्व सांगू लागली बाई म्हणे कशासाठी बोलावला आम्हाला तुझ्या घरी कायची मीटिंग होय म्हणे सर्व बाया विचारे दादा विल्लाळाले आणि विल्लाळा सांगू लागली गा त्या बायाने नाताने मला भस्म विभूती दिली ग मग काय म्हणे म्हणे तो ना तुले भक्षण करी बोलते होईन संतती पोटी तुझा पुत्र येईल म्हणे जन्माले हट म्हणे बयाळी बयाळा काय म्हणे तू हे राकड भस्म काहून जर झाली संतती तर मग कशाला पाहिजे म्हणे पती नवऱ्याची गरज नाही राहिली मग तुझी ती राखड खाऊन घेते बायाने मोठ मोठ मणी उदा झाली सुंदर सर्व बायांनी घट्टा मांडली सर्व बायांनी तिची ठट्टा मांडली दादा अरे चकलस बाजी उडवू लागली गा बायले राग आला मणी उदा झाली सुंदर भस्म तिने दुर उकंड्यावर दादा दिले गा फेकून मणी उदा झाली सुंदर भस्म तिने दुर उकंड्यावर दिले फेकून रे आली बाई महाला मधी आणि आराम करू लागली सर्व बाया आपापल्या घरी चालल्या गेल्या कोळ लावून दिली काय झालं दादा त्या विल्लाळा आराम करू लागली गा दिवसा माग दिवस लोटले 12 वर्ष पूर्ण झाले हो मच्छिंद्र मुनी तीर्थ यात्रे वरुणी आले परत तुम्ही त्याच बाईच्या घरी आणि वाजा सिंगी चालावला खरोखर सांगतो म्हणे मला नाता पुत्र नाही झाला गा
तेव्हा मच्छिंद्र मुनी मोठ्या दरडावून बोलू लागले, खोट नको बोलू म्हणे, पुन्हा सांगतो तुला, नाही तर दिल मित्राप माझा संताप मोठा कठीण, तुझ्याच्यानं सहन होणार नाही, तुझ्याच्यानं सहन होणार नाही, म्हणून तुला प्रेमाने विचारतो म्हणे, बाई कामी दिलेले भस्म कुठं पेकले ती जागा दाखव मला ग. तेव्हा त्या विल्लाळानं मच्छिंद्राचा हात धरला, नेले तवरुत ती धागा दाखवली त्याला, ओशेना मातीचा डिग आग लोटून वेग, काय केलं हो मच्छिंद्र मुनीनं, काय केलं, आणि तुर्य मंत्र जपुनी बोती मारली पेकुन, अरे किंगरीचा आवाज त्याने केला, किंगरीचा आवाज त्याने केला. मातीच्या ढिगात वर काढली, बाई काय म्हणे, काय म्हणे, जे मागसे ते देईन नाता तुला हो, पण एवढा बाळ द्यावे मला ग, बाई मागेसे न मिले मोती न मागेसे मिले भी, तुझ्या नशिबा म्हणे पुत्राची प्राप्ती नाही आहे म्हणे, तुझ्या नशिबात पुत्राची प्राप्ती नाही, झिडकारून दिलं बाई हिला गा, झिडकारून दिलं, हाकून दिलं बाईला, तुझ्या नशिबामध्ये पुत्राची प्राप्ती नाही, मी दिलेली भस्म विभूती तुन फेकून दिली म्हणे, बाळ 12 वर्षाचा तयार झाला, या शेणा मातीच्या ढिगामध्ये तुन त्याचा विचार नाही केला, तुझ्या नशिबामध्ये बाई पुत्राची प्राप्ती नाही ग, नव्हते संचित ती कधी ना तुके कल्पांती, ब्रह्म्याची रेग कटवीच अक्षर हो, अव कधी नाही चुकणार कर माला, कधी नाही चुकणार कर माला. निरगुणी
आचे वाडू लागले रान लोग लागले मार गान हो मार्गाने चालता चालता दुगई झाले हैरान वट वृक्षाचं झाड पाहून दोघान ठोकला दादा मुक्काम रे रात्र कशी तरी काढली उपवाची तापाची रात्र गेली निघून दुसऱ्या दिवशी दादा दिनमान दिवस निघाला रे मच्छिंद्र म्हणे अरे गोरक्षा रात्र लेखा उपाशी गेली म्हणे आता भूक लागली भूक लागली फार पुढे दादा कांचनपुर नगर या सावरगावात एक पेठ आहे म्हणे मठावर जा तिथं दहा पाच घर माते तुकड भिक्षान दादा मागून आपण जेऊ रे आनंदानो आपण जेऊ रे आनंदानो आपण जेऊ रे आनंदान गा आपण जेऊ रे आनंदान गा आपण जेऊ रे श्राद्ध म्हणजे आई बापाच्या नावानं त्या दिवसाला श्राद्ध म्हणल्या जाते हा नवनाथाची आली फेरी भिक्षा तुणाने मागणार नाही नवनाथाची आली फेरी भिक्षा तुणान मागणार नाही I'm not
दिन माऊली ने तरना पुरना तो रान लो तो मैं कार तुटला बाड़ा दा माग परतल आलत्या माऊली जागरी का तेला तरना का वास आला थोड़ा सा माऊली ने बहुत छान पदार्थ रान ले मनिया बाल आला दारा वर दादा भिक्षा मागू लागल आलोक निरंजन माई आई भिक्षा वाड़ा विना दाला हो माऊली ने काय वाटला आनंद वाटला आज आपल्या सासू सासऱ्याच्या प्रीत्यर्थ दिवस आहे आणि अशा वेळेला दारावर भिकाऱ्याला आपण वापस करणं बरोबर नाही म्हणून बाळा बस बापा गडीवर पात्र सजवतो छान जवन कर म्हणे आनंदाने माझ्या घरी माया सासू सासऱ्याचं पुण्य लाभामध्ये मला काही थोडं जवन कर माझ्या घरी आनंदाने आणि मग जा बापा म्हणे तू नका बाळ काय म्हणे काय म्हणे आई तुझ्या घरी जेवायचा धर्म नाही मला ग तो गुरुच्या कारण त्यामध्ये माऊलीनं वडे दिले होते दोन मच्छिंद्र मुनीनं घेतले खाऊन पुन्हा बोले दादाच्या गोरक्षा कारण अरे म्हणे गोरक्षा कुण्या माऊलीनं वडे रांगले रे म्हणे किती छान वडे रांगले म्हणे कुण्या माऊलीनं रांगले रे म्हणे कुण्या माऊलीनं वडे रांगले दादा बहुच्यान त्या माऊलीच्या घरी उभा राहून माग म्हणे फिरी वडे आण दादा मागून गा वडे आण दादा मागून वडे आण दादा मागून वडे आण दादा Oh, no.
माता माऊली चागरी उबारा हूँ न मागे फेरीगा अलग निरंजन माई दिखता वाड़ा भी ना जाना हो दिखता वाड़ा भी ना जाना दिखता वाड़ा भी ना जाना हो दिखता वाड़ा भी ना जाना बाई पुनः हसू लागली त्या बाळाले दादा अलक निरंजन बाई म्हटल्यावर बाई काय म्हणते कारे म्हणते बाळा मी तुला आताच भिक्षा वाढून दिली हो आई बरोबर आहे म्हणतो मग पुन्हा कशासाठी आला म्हणे आई माझ्या गुरुसाठी दे भिक्षा आई ग अरे पण मी तुला आताच वाढून दिलं ना आई म्हणे जे मागते ते देईन तुला ग पण भिक्षा दे आई माझ्या गुरुचा देव दोन टाइम खाती कोई नाही लेका भिकाऱ्या भिक्षा मागाले माझ्या घरी आला मले सांगत म्हणे का जे मागशील ते देईन तुले असं काय आहे रे म्हणे तुझ्या पाशी देण्याला फक्त एक झोळी दिसते म्हणे तुझ्या खात टोतून बोलू नको आई ग खरोखर म्हणे जे माग चिंते देईन तुले पुन्हा बाळले राग आला अरे पण तुझ्या पाशी काहीच नाही ना हे दोन दोन पदराची धुळी दिसून राहिली फक्त लंगोट चढाई बबूत लगाई लंगोट चढाई बबूत लगाई काही ता जग में तिदारे चितन की तो बात नहीं लेकिन तू बालपन का गद्दा रे खरोखर मने मागून पायाई हे वचन मने माझ्या संग बाईन हातावर हात ठोकला वचन घेतलं बाळासंग गेली महाला मधी दादा वडे आणले हे मने दादा वडे एवढे रे आणि ते तुझ्या डोळ्याचं भुकळ ते वडे हे मने वडे एवढे ते तुझ्या डोळ्याचं भुकळ ते वडे दादा विचार नाही केला गुरक्षानं पातळी बोट घातले डोळ्यामध्ये काढलं भुबुळ दादा रे ठेवलं तळ आता वर्गा रक्त वाहे बराबर
काढी हो बाळ काय म्हणे अगं तुला कोणी बोलणार नाही भिऊ नको रक्त वाहे गा देवा बराबर रक्त वाहे गा देवा बराबर नवनाथ चरित्र तारक दाता